ओके, सो आज अपन युनिट नंबर 6 शिकणार आहोत, क्वालिटी कंट्रोल. सो हे युनिट इम्पॉर्टंट आहे 16 मार्काला, आणि विथ ऑप्शन एक्झाम मध्ये 25+ मार्काला येईल. सो प्रॉपरली स्टडी करा, आणि काय डाऊट असेल तर मला व्हॉट्सअपवर वगैरे विचारा. सो आज या लेक्चरमध्ये आपण बेसिक क्वालिटीच्या डेफिनेशन काय आहे ते, पुन्हा ऑब्जेक्टिव्ह काय आहे क्वालिटी कंट्रोल करण्याचं, आणि त्यानंतर कस्टमरचे टाईप्स बघणार आहोत कोणकोणते आहेत. ठीक आहे, हे युनिट नंबर 6 चा फर्स्ट फर्स्ट पॉइंट आहे. सो पहिल्यांदा क्वालिटीचे डेफिनेशन दिलेले आहे, डेफिनेशन रीड करतो मी आणि देन एक्सप्लेन करतो. अ स्टँडर्ड मेजर ऑफ हाऊ वेल अ प्रोडक्ट और सर्व्हिस कन्फर्म टू द स्पेसिफाइड स्टँडर्ड सो एज टू मीट कस्टमर रिक्वायरमेंट्स. म्हणजे काय आहे की जसं लाईन स्टँडर्ड एन स्टँडर्ड होतं, तसंच क्वालिटी म्हणजे एक स्टँडर्ड आहे जे की तुमचा एखादा प्रोडक्ट और सर्व्हिस किती चांगल्या प्रकारे कस्टमरच्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करतायत हे फाइंड आउट करण्यासाठी यूज करण्यासाठी फाइंड आउट करण्यासाठी यूज केलेले एक स्टँडर्ड आहे. ठीक आहे, जर चांगल्या प्रकारे सॅटिस्फाय करत असेल तर चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट आहे, जर चांगल्या प्रकारे करत नसेल तर नॉट गुड क्वालिटी. कळलं? सो प्रोडक्ट आणि सर्व्हिस मधला डिफरन्स काय आहे? प्रोडक्ट या टँजिबल गोष्टी असतात की ज्याला तुम्ही टच करू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मोबाईल किंवा सोप असेल, परफ्यूम असेल, या काय आहेत? प्रोडक्ट आहेत. सर्व्हिस म्हणजे काय? इनटँजिबल गोष्टी ज्याला तुम्ही टच किंवा हे करू शकत नाही बट फील करू शकता. फॉर एक्झाम्पल काय, तर ॲमेझॉनची कुरिअर सर्व्हिस असेल, वन डे डिलिव्हरी. जर ते एका दिवसात डिलिव्हरी करत असतील डिफेक्ट फ्री प्रोडक्ट, तर त्यांची सर्व्हिस आपण चांगली असं अज्यूम करतो. किंवा जिओचं जे नेट पॅक आहे, जर त्याचं इंटरनेटचं स्पीड वगैरे चांगलं असेल तर जिओने दिलेली सर्व्हिस काय चांगली आहे. कळलं? सो क्वालिटी कंट्रोलचा मेन पर्पज काय आहे? तर कस्टमर सॅटिस्फाय करणे, जेणेकरून कंपनीचं प्रॉफिट मॅक्सिमाइज होईल. ह्या जर दोन गोष्टी क्लिअर असतील तुम्हाला तर बाकी सगळ्या गोष्टी पुढे क्लिअर होत जातील. कस्टमर सॅटिस्फॅक्शन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कशासाठी कस्टमर सॅटिस्फाय करतो? तर कस्टमर तुमचा सॅटिस्फाय झाला, खुश झाला तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसनं, तर ते तुमचा प्रोडक्ट सारखा सारखा परचेस करणार. तो एखादा परफ्यूम चांगला असेल, ॲमेझॉन चांगला असेल फ्लिपकार्टपेक्षा, तर आपण काय करतो? नेहमी ॲमेझॉन वगैरे यूज करतो कम्पेअर टू फ्लिपकार्ट वगैरे. कळते का? दोन्ही पैकी जे आपल्याला चांगली सर्व्हिस, चांगल्या क्वालिटीची सर्व्हिस प्रोव्हाइड करेल ते. ठीक आहे, तर त्यानुसार. आणि आता क्वालिटी गुरुज म्हणून असतात, म्हणजे कसं, फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सायंटिस्ट असतात, तसं क्वालिटीच्या टर्म्समध्ये क्वालिटी गुरुज, की ज्यांनी क्वालिटीच्या खूप साऱ्या फिलॉसॉफीज दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये एक आहे ज्युरान, ज्याच्या म्हणण्याप्रमाणे क्वालिटी म्हणजे काय? तर फिटनेस फॉर यूज. हे सिम्पल डेफिनेशन लक्षात ठेवा, फिटनेस फॉर यूज म्हणजे काय? एखादी गोष्ट किती चांगल्या प्रकारे फिट होते तुमच्या यूजला, तेवढी त्याची क्वालिटी चांगली आहे. जर जास्त चांगल्या प्रकारे होत असेल फिट, तर चांगली जास्त क्वालिटी आहे. फिट नसेल तुमच्या यूजसाठी तर त्याची क्वालिटी खराब आहे. क्रॉसबीनं काय डेफिनेशन दिलेली आहे? तर कन्फॉर्मन्स टू द रिक्वायरमेंट, म्हणजे आपली जी रिक्वायरमेंट आहे ती किती चांगल्या प्रकारे सॅटिस्फाय करते. कन्फॉर्मन्स हा शब्द लक्षात ठेवा, की जो सारखा सारखा येणार आहे पुढे. कन्फॉर्मन्स म्हणजे काय? सॅटिस्फाय करणे, किती चांगल्या प्रकारे रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होत आहेत त्यानुसार काय त्याची क्वालिटी डिफाईन करतो. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स या दोन डेफिनेशन्स आहेत. क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय? मी आता सांगितलं, क्वालिटी म्हणजे काय? स्टँडर्ड आहे तुमच्या रिक्वायरमेंट स्पेसिफाय करण्याचं. तर ते स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्याला आपण म्हणतो क्वालिटी कंट्रोल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रीज जे शेवटचा सेक्शन जो असतो तो काय असतो? तुमचा क्वालिटी कंट्रोल सेक्शन असतो. त्यामध्ये तुम्ही गो गेज नो गो गेज यूज करता, पुन्हा सरफेस टेस्टिंग मशीन्स यूज करता, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मशीन्स यूज करता. त्या कशासाठी यूज करता? तर त्याची क्वालिटी डिटरमाइन करण्यासाठी. जर या सगळ्या टेस्ट मधून तर ते प्रोडक्ट ओके झालं तर काय म्हणतो आपण? त्याची क्वालिटी चांगली आहे आणि जे कस्टमर रिक्वायरमेंट फुलफिल करणार. आता त्याची क्वालिटी कंट्रोल झाली म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आहे हे कळायला नंतर नेक्स्ट स्टेप काय आहे? तर क्वालिटी अश्युरन्स. म्हणजे क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय? की ग्राहकांना तुम्ही खात्री करून देता की तुम्ही तयार केलेलं प्रोडक्ट जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे. त्याला म्हणतो आपण क्वालिटी अश्युरन्स. म्हणजे हे काय? ऑल द प्लॅन अँड सिस्टमॅटिक ऍक्टिव्हिटीज इम्प्लिमेंटेड विद इन द क्वालिटी सिस्टम दॅट कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड टू प्रोव्हाइड कॉन्फिडन्स. हा शब्द लक्षात ठेवा, टू प्रोव्हाइड कॉन्फिडन्स म्हणजे काय? जर आपण कस्टमर मध्ये कॉन्फिडन्स प्रोव्हाइड केला की आपण तयार केलेली गोष्ट चांगल्या क्वालिटीची आहे, ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण? क्वालिटी अश्युरन्स म्हणतो. नेक्स्ट काय आहे? हे डिफरन्स सांगितलं त्याचं. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी कंट्रोल, म्हणजे आपण क्वालिटी कंट्रोल कशासाठी करणार आहोत. सो फर्स्ट काय ऑब्जेक्टिव्ह? इम्प्रूव्ह इन्कम, म्हणजे कंपनीचा इन्कम इम्प्रूव्ह करण्यासाठी.
आता तो कसं होणार, फॉर एक्झाम्पल जर तुमचं कस्टमर सॅटिस्फाय असेल तुमच्या प्रोडक्टच्या क्वालिटीनं किंवा सर्व्हिसच्या क्वालिटीनं, तर ते काय करणार, तुमची गोष्ट जास्तीत जास्त वेळा परचेस करणार, आणि जेवढ्या जास्त वेळा परचेस करेल तेवढ्या काय होणार, तर कंपनीचा प्रॉफिट वगैरे इम्प्रूव्ह जाणार. ठीक आहे, नंतर काय, रिड्यूस द प्रोडक्शन कॉस्ट, म्हणजे कॉस्ट कशी कमी करतो आपण क्वालिटी इम्प्रूव्हमेंटना, जर आम्ही स्टार्टिंगपासूनच क्वालिटी कंट्रोलचं उद्देश लक्षात ठेवला, तर काय होणार, प्रत्येक जी गोष्ट तयार करताय तुम्ही ती चांगल्या क्वालिटीची असणार, त्यामुळं डिफेक्ट कमी होणार तुमचे त्या प्रोडक्ट मधले, आणि त्यामुळे तुम्हाला जे स्क्रॅप मध्ये टाकायला लागत होतं खराब क्वालिटीमुळं, किंवा रिवर्क वगैरे करायला लागत होतं, किंवा काय एखाद्या कस्टमरला ते प्रोडक्ट आवडलं नाही त्यानं रिटर्न केलं, तर तुम्हाला पुन्हा ते दुरुस्त करून पुन्हा त्याला पाठवायला लागणार होतं. या ज्या सगळ्या कॉस्ट आहेत त्या काय करतं तुम्ही कमी करताय क्वालिटी मेंटेन केल्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट आहे इंटरचेंजेबिलिटी. आता इंटरचेंजेबिलिटी ही महत्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय, तर एक प्रोडक्ट तुम्ही इथं तयार करताय नगरमध्ये, एखादा नट तयार करताय नगरमध्ये, आणि बोल्ट तुम्ही इम्पोर्ट करताय बँगलोर वरून, तर जेव्हा ते दोन्ही असेंबल होतील प्रॉपर तेव्हा काय म्हणणार आपण इंटरचेंजेबिलिटी चांगली आहे. जर समजा तुम्ही नट आणि बोल्ट हे वेगळ्या साईजचे तयार केले की जे एकमेकात असेंबल नाही होत, तर त्यांची काही इंटरचेंजेबिलिटी चांगली नाहीये. जर तुम्ही क्वालिटी मेंटेन केली प्रॉपर तर त्याची इंटरचेंजेबिलिटी आपोआप मेंटेन राहते, कळते का. नंतर नेक्स्ट काय, ऑप्टिमम क्वालिटी ऍट मिनिमम प्राइस. म्हणजे काय, क्वालिटी ऑप्टिमम लेवलला असावी, एकदम हाय क्वालिटीचं जर तुम्ही तयार करत असाल प्रोडक्ट आणि त्याच्यावर खूप पैसे खर्च करत असाल तर ते पण काही उपयोगाचं नाहीये, कळते का. तुम्हाला कमीत कमी प्राइस मध्ये ती क्वालिटी अचीव करता आली पाहिजे ऑप्टिमम लेवल. याचं एक्झाम्पल काय आहे, फॉर एक्झाम्पल एक रिअलमीचा फोन आहे 10,000 चा, की ज्याचा कॅमेरा आहे 20 मेगापिक्सलचा, बाकी सगळ्या अँड्रॉइड लेटेस्ट व्हर्जन वगैरे आहे, ज्या तुमच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत ते सॅटिस्फाय करते. आणि सेम जर फोन घेतला तुम्ही ऍपलचा तर त्याची कॉस्ट काय असणार आहे, 50,000 असणार आहे, कळते का. सो तुम्ही परचेस कोणता कराल जर प्राइस फक्त कन्सिडर करायची झाली, तर ऑफकोर्स रेडमीचा करणार. कारण का, तर त्याची क्वालिटी जी आहे ते ठीकठाक आहे, आणि तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, कॅमेरा चांगला असावा, प्रोसेसर चांगला असावा, ठीक आहे, ज्या मिनिमम रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या सॅटिस्फाय होत आहेत 10,000 मध्ये, तर तुम्ही अननेसेसरी 50,000 त्या गोष्टीसाठी नाही घालवणार. सो मिनिमम प्राइस मध्ये सगळ्या रिक्वायरमेंट ऑप्टिमम सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत ऑप्टिमम क्वालिटीला. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे, कारण जर तुमचा कस्टमर सॅटिस्फाय झाला तरच तो प्रोडक्ट तुमचं परचेस करणार आहे सारखं. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल ऍडव्हर्टाइज वर खूप पैसे खर्च करतात सगळ्या कंपन्या, ठीक आहे. कोणती ऍडव्हर्टाइज टीव्हीवर बघितली तर त्यात मोस्टली ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस असतात की जे ते ब्रँडचं पब्लिसिटी करत असतात, कारण का कस्टमर ते इम्प्रेस करण्यासाठी. जर क्वालिटी चांगली असेल तर तुम्हाला ऍडव्हर्टाइज करायची पण काही गरज नाही, आपोआप ते आपण एकमेकांना सांगत जातो की हे प्रोडक्ट यूज करे चांगलं आहे वगैरे वगैरे, ठीक आहे. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, नॉन डिफेक्टिव्ह प्रोडक्ट तयार करणे. सो या ज्या ऑब्जेक्टिव्ज आहेत, तर दोन मेन ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, एक म्हणजे कस्टमर सॅटिस्फाय करणे आणि कंपनीचं प्रॉफिट मॅक्सिमाइज करणे. या दोन गोष्टी माहीत असतील तर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह हे मनाने लिहू शकता 8 पैकी. सो हे रीड करून घ्यानंतर, डेव्हलपिंग क्वालिटी कॉन्शियसनेस इन द इंडस्ट्री, टू इम्प्रूव्ह क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, टू मेक द इन्स्पेक्शन प्रॉम्प्ट, टू इन्श्युअर प्रोडक्शन ऑफ नॉन डिफेक्टिव्ह प्रोडक्ट्स, ठीक आहे. हे जे आहेत ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा, कारण याच्यावर 4 मार्काचा क्वेश्चन पडतो. त्यानंतर जो सेक्शन आहे तो म्हणजे कस्टमरचे टाइप्स. कस्टमर म्हणजे आता तुम्हाला कळत असेल आपण जे आहोत ते काय आहोत, एक्सटर्नल कस्टमर आहोत. म्हणजे समजा तुम्ही एखादा मोबाईल फोन परचेस करताय तर आपण काय झालं, आपण त्या कंपनीमध्ये जॉबला नाहीये. सो आपण जो प्रोडक्ट परचेस करतोय तो काय, आपण ऍज अ एक्सटर्नल कस्टमर म्हणून परचेस करतो. एक्सटर्नल कस्टमर कुणाला म्हणायचं, द वन हू युजेस द एंड प्रोडक्ट. एंड प्रोडक्ट म्हणजे काय, तयार झालेला फायनल प्रोडक्ट जो आहे त्याला आपण एंड प्रोडक्ट म्हणतो. जे लोक यूज करतात त्याला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल कस्टमर. किंवा परचेस करतात किंवा इन्फ्लुएन्स द सेल, म्हणजे आपल्यासारखे जे ग्राहक असतात ते काय करतात, एखाद्या सेलचा जो एखाद्या प्रोडक्टचा सेल आहे तो इन्फ्लुएन्स करतो आपण, ठीक आहे. तर त्याला आपण एक्सटर्नल कस्टमर म्हणतो. आणि त्याची मेन इम्पॉर्टंट गोष्ट काय, आउटसाइड द ऑर्गनायझेशन, म्हणजे कंपनी सोडून जे बाहेरचे लोक असतात ते आहेत एक्सटर्नल कस्टमर आपल्यासारखे. आणि इंटरनल कस्टमर म्हणून एक गोष्ट असते कंपनीमध्ये, तर ती काय आहे, फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये खूप सारे डिपार्टमेंट्स असतात, रॉ मटेरियल डिपार्टमेंट, मशीनिंग डिपार्टमेंट, फिनिशिंग डिपार्टमेंट, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, डिस्पॅच डिपार्टमेंट. तर जे पुढचं डिपार्टमेंट आहे ते मागच्या डिपार्टमेंटचं काय असणार आहे, तर कस्टमर असणार आहे. फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियलमधून माल पुढे जाणार कुठं,
मशीनिंग डिपार्टमेंटला, तर मशीनिंग डिपार्टमेंट हे काय झालं, रॉ मटेरियल डिपार्टमेंटचं कस्टमर झालं. पुन्हा जो क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे, फिनिशिंग डिपार्टमेंटचं कस्टमर आहे. ठीक आहे, सरे विद इन द ऑर्गनायझेशन जे फ्लो होतो प्रोडक्टचा, तर त्याला काय म्हणतो आपण, कस्टमर्स म्हणतो. तर ते कस्टमर्स पण इम्पॉर्टंट असतात, कारण का जर तुमचं रॉ मटेरियल प्रॉपर नसेल सप्लायर कडून येणार, किंवा मशीनिंग प्रॉपर नाही झालं, तर काय होणार, एंड प्रोडक्ट खराब होणार, आणि त्यामुळे जो आपला एक्सटर्नल कस्टमर आहे तो सॅटिस्फाय नाही होणार. सो आतल्या आतमध्ये पण जे कस्टमर्स आहेत किंवा जे सप्लायर आहेत ते इम्पॉर्टंट असतात. सो या तीन गोष्टी मोस्टली आपण आज शिकलो, त्या तुम्ही रीड करा आणि प्रॉपर एकदा राईट करून घ्या सगळं. ठीक आहे, काय काय शिकलो आपण आज? तर फर्स्ट होतं क्वालिटीचे डेफिनेशन. क्वालिटी म्हणजे काय, एक स्टँडर्ड आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन चे लेवल ठरवण्यासाठी आपण यूज करतो ते. ठीक आहे, प्रोडक्ट आणि सर्व्हिस मधला डिफरन्स काय आहे, प्रोडक्ट म्हणजे टँजिबल गोष्टी, सर्व्हिस म्हणजे इनटँजिबल गोष्टी. त्यानंतर जुरांना काय दिले आहे डेफिनेशन, फिटनेस फॉर यूज. क्रॉसबीनं काय डेफिनेशन दिलेले आहे, क्रॉसबीनं काय डेफिनेशन दिले आहे, तर कन्फॉर्मन्स टू द रिक्वायरमेंट. त्यानंतर क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स मधला डिफरन्स सांगितला. क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, ज्या प्रोसेस आपण क्वालिटी मेंटेन करण्यासाठी करतो त्या क्वालिटी कंट्रोल, त्याला क्वालिटी कंट्रोल म्हणतो. क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय, त्या प्रोडक्टची क्वालिटी ओके आहे, तुम्ही कस्टमरला जेव्हा प्रूव्ह करता तेव्हा त्या प्रोसेसेसला काय म्हणतो आपण, क्वालिटी अश्युरन्स म्हणतो. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह सांगितले, त्यातले मेन ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवायचे काय, तर एक आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन आणि दुसरं आहे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह लिहिता येतील. आणि त्यानंतर जे आहे ते कस्टमरचे टाईप्स आहेत, इंटरनल कस्टमर म्हणजे काय, एक्सटर्नल कस्टमर म्हणजे काय. इंटरनल म्हणजे कंपनीच्या आतमध्ये जे डिपार्टमेंट्स मध्ये जी माणसं आहेत ती, आणि एक्सटर्नल म्हणजे काय, आउटसाइड द कंपनी, जे की ते प्रोडक्ट यूज करतात किंवा सेल इन्फ्लुएन्स करतात एखाद्या प्रोडक्टचं. आणि क्वालिटी कंट्रोलचा मेन पर्पज काय आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, भले ते इंटरनल असू दे किंवा एक्सटर्नल असू दे. ठीक आहे, सो हे जे सांगितलंय ते एकदा तुम्ही रीड आउट करा स्वतः स्वतः आणि लिहून काढा. थँक्यू.